मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांवर सरकारच्या वतीने बेकायदेशीर दडपशाही करण्यात येत आहे त्याविरोधात आत्मक्लेश आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलं आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात सोळा नोव्हेंबरपासून सुरू झालेली सव्वा यात्रा सव्वीस नोव्हेंबरला मुंबईत विधान भवनावर येऊन पोहोचणार होती मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीच लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वाहन मोर्चाही काढण्यात येणार होता सव्वीस नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजताच मराठा कार्यकर्त्यांना कुठलीही सूचना व लेखी नोटीस न देता ताब्यात घेण्यात आली ही कारवाई सरकारने पोलिसांना सूचना देऊन असंवैधानिक मार्गाने केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडनं किंवा धनगर आरक्षण देण्याची सरकारची नियत नाही असे दिसते जाणीवपूर्वक दोन समाजात अथवा समूहात वाद पेटवून त्याचे खापर प्रमुख कार्यकर्त्यांवर फोडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडने केलाय या सगळ्याचा निषेध करण्याकरता संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं